ही एक वस्तू घरात ठेवल्याने चुंबकासारखा ठेवला जातो. पैसा घ्यावी लागते या गोष्टीची काळजी. घरामध्ये हत्तीची मूर्ती किंवा पेंटिंग ठेवल्यास सौभाग्य येते असे म्हणतात. याला घरात ठेवल्याने व्यक्तीचा आदर आणि कीर्ती वाढते. हिंदू धर्मात हत्तीला गणेशाचे रूप मानले जाते. हत्तीची मूर्ती घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की घरात चांदीचा हत्ती ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते. घरामध्ये हत्तीची मूर्ती किंवा पेंटिंग ठेवल्यास सौभाग्य येते असे म्हणतात. याला घरात ठेवल्याने व्यक्तीचा आदर आणि कीर्ती वाढते. हिंदू धर्मात हत्तीला गणेशाचे रूप मानले जाते. त्याचवेळी तो माता लक्ष्मीला त्याच्याकडे आकर्षित आहे. अशा वेळी घरात ठेवल्याने देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि त्या व्यक्तीला शुभवार्ता मिळते. एवढेच नाही तर त्या व्यक्तीकडे पैशाची कमतरता असते. चांदीचा हत्ती ठेवण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या. नंबर एक, वस्तू तज्ज्ञ सांगतात की समोरच्या दारावर हत्तीची मूर्ती ठेवल्याने शुभ मानले जाते. नकारात्मक शक्तीपासून घराचे रक्षण करण्यासाठी हत्तीचे तोंड बाहेर ठेवावे. नंबर दोन, घराच्या उत्तर दिशेला हत्तीची जोडी ठेवल्याने धनाची प्राप्ती होते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ लागते. लक्षात ठेवा की त्यांचे चेहरे एकमेकांकडे असावेत. नंबर तीन, घरात सुख शांती टिकून ठेवण्यासाठी चांदीच्या हत्तीची मूर्ती घराच्या उत्तर दिशेला ठेवावी. त्याची सोंड तळाशी झुकलेली असावी. नंबर चार, पती पत्नीचे नाते घट्ट करण्यासाठी बेडरूममध्ये हत्तीची पेंटिंग लावली जातात. हत्तीच्या जोडीला शयनकक्षात ठेवू शकता. नंबर पाच, मुलांना अभ्यासात रस नसेल तर त्यांच्या खोलीत हत्तीच्या मूर्ती ठेवल्याने त्यांची एकाग्रता वाढते. नंबर सहा, पितळी हत्तीच्या मूर्ती बेडरूममध्ये ठेवणे उत्तम मानले जाते. अशा मूर्ती पती पत्नींमधील वाद संपवतात. नंबर सात, ऑफिसच्या बैठकीच्या खोलीत पितळेचा हत्ती ठेवल्याने शांती आणि समृद्धी मिळते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देण्याचे काम करते. नंबर आठ, जर तुमचे कार्यालय लहान असेल तर तुम्ही मुख्य गेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्हिडिओ छान वाटला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.